Good afternoon, students. Our next chapter is chapter number 12, perimeter and area. In that class, we should learn about the perimeter. What is meant by perimeter? The definition is the sum of the lengths of all sides of a closed figure is the perimeter of that figure. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. पेरिमीटर म्हणजे काय? परिमिती. परिमिती काढण्याचं सूत्र काय आपण? तर जी बंदिस्त आकृती असेल त्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज याला आपण परिमिती असं म्हणतो. पेरिमीटर ऑफ अ पॉलीगॉन इज इक्वल टू सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द पॉलीगॉन. पॉलीगॉन म्हणजे काय? बहुभुजाकृती. बहुभुजाकृतीची परिमिती म्हणजे त्या बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. नाउ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इनटू साइड. आता इथे सूत्र काय आपलं की सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आणि इथे काय लिहिलेलं आहे 4 इनटू साइड. इथे 4 इनटू साइड काय लिहिलं तर आपल्याला पाहिजे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? चौरस. चौरसाच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज सारखी लांबी सर्व बाजूंची लांबी समान असते त्यामुळे पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड. म्हणजे त्याच्या एका बाजूच्या लांबीला चारने जोडल्यानंतर आपल्याला त्या चौरसाची परिमिती मिळते. नाउ पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड ए, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड ए इज इक्वल टू 4 इंटू ए म्हणजे ए बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले ए. नेक्स्ट पेरिमीटर ऑफ अ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रिथ. आपल्याला माहिती आहे रेक्टॅंगल म्हणजे आयत. आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते म्हणून पेरिमीटर ऑफ अ रेक्टॅंगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रिथ. नाउ पेरिमीटर ऑफ अ रेक्टॅंगल विथ लेंथ एल अँड ब्रिथ बी इज 2L प्लस 2B. बघा आपण परिमिती पेरिमीटर काढण्याचं सूत्र आपण शिकलो. आता त्या सूत्राच्या मदतीने दोन उदाहरणं आपण सोडवू. See the first example. The perimeter of a rectangle is 64 cm. If its length is 17 cm, what is its breadth? आपल्याला उदाहरणामध्ये आयताची परिमिती दिलेली आहे, आयताची लांबी दिलेली आहे, त्यावरून त्या आयताची रुंदी आपल्याला काढायची आहे. Now the solution is let its breadth is 8 cm. आपण त्या आयताची रुंदी 8 cm मानली. नाउ 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रिथ इज इक्वल टू पेरिमीटर. दिस इज अवर फॉर्मुला. 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रिथ इज इक्वल टू पेरिमीटर एंड देअरफोर हियर 2 इज कॉमन. 2 इंटू लेंथ प्लस ब्रिथ इज इक्वल टू 64. हियर पेरिमीटर इज गिवन 64. 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रिथ इज इक्वल टू 64 एंड देअरफोर 2 इंटू हियर लेंथ इज गिवन 17 सेंटीमीटर प्लस ब्रिथ इज एक्स इज इक्वल टू 64 एंड देअरफोर 2 इंटू 17 प्लस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू 64 अपॉन 8 64 अपॉन 2 पॉसिबल एंड देअरफोर 17 प्लस एक्स इज इक्वल टू 64 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2 3s आर 6 2 2s आर 4 17 प्लस एक्स इज इक्वल टू 32 एंड देअरफोर एक्स इज इक्वल टू 32 माइनस 17 एंड देअरफोर एक्स इज इक्वल टू इफ वी सबट्रैक्ट 17 फ्रॉम 32 देन वी गेट 15. एक्स इज इक्वल टू 15. देअरफोर द ब्रेथ ऑफ द रेक्टेंगल इज 15 सेंटीमीटर. नाउ सी द सेकंड एग्जांपल. The side of a square is 5 cm. Find the perimeter of that square. चौरसाची बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 5 cm. त्यावरून त्या चौरसाची परिमिती आपल्याला काढायची आहे. नाउ फर्स्ट राइट द फॉर्मुला. पेरिमीटर
square is equal to 4 into sine is equal to 4 into 5 is equal to 4 pi square 20 centimeter. The perimeter of that square is 20 centimeter.